नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं के एस एज्युकेअर या यूट्यूब चॅनलच्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेच्या 6व्या दिवसामध्ये। मित्रांनो, काल आपण पीपीटी पासून व्हिडिओ कसा तयार करायचा याचं तंत्र अवगत होण्यासाठी आवश्यक असलेला जो काही भाग आहे तो मी तुम्हाला काल सांगितलेला आहे। पीपीटी पासून व्हिडिओ तयार करण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे, आपण सर्वजण ती अवगत कराल यात शंकाच नाही। परंतु आज आपण कार्यशाळेच्या नियोजनामध्ये थोडासा बदल करतोय, कारण काल पीपीटी पासून व्हिडिओ तयार करण्याचा जो व्हिडिओ आपण पाहिला त्यानंतर बऱ्याच शिक्षकांची अडचण अशी आली की सर आमच्याकडे पीसी किंवा लॅपटॉप नाही, मग मोबाईलवरती आम्हाला पीपीटी तयार करायची आहे, तर पीपीटी तयार कशी करायची हे जर तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल। आणि मग थोडासा त्यामुळे मी या कार्यशाळेच्या स्वरूपामध्ये बदल करतोय, त्याबद्दल आपण सर्व सहकार्य करालच। आपल्याला आपला मोबाईल जो आहे, आपला स्मार्टफोन जो आहे, तो स्मार्ट पद्धतीनं वापरून कमीत कमी साहित्य वापरून आपल्याला व्हिडिओ निर्मिती कशी करता येईल हेच या कार्यशाळेचं उद्दिष्ट आहे। आणि म्हणून मोबाईलमध्ये आपण पीपीटी तयार कशी करायची हे पाहणार आहोत। आपण जर के एस एज्युकेअर यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यामुळं या चॅनलवरती कोणतेही व्हिडिओ अपलोड होताच त्याचं प्रथम नोटिफिकेशन, पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि म्हणून आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग पाहूयात पीपीटी मोबाईलवर कशी तयार करायची ते। आता सर्वप्रथम आपण याच्यामध्ये पीपीटी तयार कशी करायची ते पाहूयात। या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये जे आपल्याला प्लस बटन दिसते त्या प्लस बटनला मी क्लिक करतो आहे। प्लस बटनला क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन आपणासमोर आलेले आहेत, चूज टेम्पलेट आणि न्यू प्रेझेंटेशन। चूज टेम्पलेटमध्ये जर आपण गेलो तर या ठिकाणी काही रेडी टेम्पलेट्स आपल्यासाठी या ॲपनं दिलेले आहेत, आपण त्यापैकी कोणतंही टेम्पलेट चूज करून कोणतंही टेम्पलेट आपण त्यातलं घेऊन त्याच्यावरती आपली पीपीटी तयार करू शकतो। किंवा हे जर नको असेल तर आपण इथं प्लसमध्ये गेल्यानंतर न्यू प्रेझेंटेशनला क्लिक करायचं आहे। न्यू प्रेझेंटेशनला क्लिक केल्यानंतर आपणासमोर एक ब्लँक प्रेझेंटेशन ओपन झालेलं आहे। आता पहिली जी स्लाईड आहे त्या ठिकाणी डबल टॅप टू ॲड टायटल असं लिहिलेलं आहे, डबल टॅप केल्यानंतर इथं टेक्स्ट बॉक्स ओपन झालेला आहे। मी या ठिकाणी नाव देतो नेम्स ऑफ ॲनिमल्स। मी प्राण्यांची चित्र काही डाउनलोड करून ठेवलेली आहेत आणि त्यामुळे मी या ठिकाणी नाव देतो आहे नेम्स ऑफ ॲनिमल्स। नाव लिहिल्यानंतर इथं बरोबरला क्लिक केल्यानंतर तिथं नाव आलेलं आहे। याच्यामध्ये कट, कॉपी, पेस्ट, डिलीट, ॲड कमेंट, मूव टू फ्रंट, इन्सर्ट लिंक असे बरेचसे ऑप्शन आहेत। यापैकी आपल्याला याच्या खाली जर आपण बघितलं तर फॉन्ट आहे, आपल्याला कोणता फॉन्ट पाहिजे, कुठल्या प्रकारच्या फॉन्टमध्ये हे नाव पाहिजे। समजा मी या ठिकाणी हा जो इम्पॅक्ट घेतला तर त्याच स्टाईलमध्ये आपल्याला ते नाव मिळणार आहे। त्यानंतर त्याची साईज किती आपल्याला पाहिजे त्या फॉन्टची ते इथं आपण घेऊ शकतो, किंवा इथं प्लसला क्लिक केल्यानंतर प्लस होईल, डाऊनला क्लिक केल्यानंतर कमी होईल। मी थोडं वाढवतो आहे। झाल्यानंतर इथं आपल्याला बरोबरला क्लिक करायला विसरायचं नाही। त्यानंतर आपल्याला ते इटॅलिक हवं आहे का, इटॅलिकमध्ये थोडंसं तिरक्या स्टाईलमध्ये अक्षर दिसतं, नको असेल तर त्याचा क्लिक काढून टाका। त्याला अंडरलाईन हवे आहे का, अंडरलाईन नको असेल तर काढून टाका। त्याचा कलर, टेक्स्ट कलर आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये कोणत्या रंगामध्ये पाहिजे तो आपण इथं सिलेक्ट करू शकतो। बेसिकमध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्व रंग मिळतील, आपण वर घेऊन ते पाहायचे आहेत, निळा केला, जांभळा, गुलाबी, तर मी गुलाबी ठेवतो। आता माझं इथं सिलेक्शन झाल्यानंतर मी काय करणार आहे, डाव्या कोपऱ्यामध्ये जे बरोबर बटन दिसते त्याला मी क्लिक करणार आहे। आता माझं नेम्स ऑफ ॲनिमल्स हे हेडिंग जे आहे ते या ठिकाणी बरोबर झालेलं आहे।
मला अजून थोडा फॉन्ट याचा वाढवा असं वाटतं. मी पुन्हा या ठिकाणी क्लिक करतोय, त्याचा फॉन्ट्स मी वाढवलेला आहे. झाल्यानंतर मी पुन्हा बरोबरला क्लिक करतोय. आता मी थोडंसं मोकळ्या स्क्रीनवरती क्लिक केल्यानंतर काय झालं, या ठिकाणी नाव माझं जे आहे ते स्लाईडचं बरोबर आलेलं आहे. आता जे खाली त्याला जर आपल्याला काही सबटायटल द्यायचं असेल तर इथं खालच्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. द्यायचं असेल तर द्या, नसेल तर आपण डिलीट करून ते घालवून टाकू शकतो. मला फक्त एवढंच पाहिजे नेम्स ऑफ ॲनिमल्स. आता ही झाली माझी पहिली स्लाईड, म्हणजे माझं जे हेडिंग आहे त्या स्लाईडचं ते मी या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण आणखी काही टेक्स्ट ॲड करू शकतो, तुमचं नाव टाकू शकता, व्हिडिओ निर्मिती म्हणजे व्हिडिओ निर्मिती कोणी केली ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. एखादं तुम्हाला पिक्चर टाकायचं असेल तर ते पिक्चर टाकता येतं. ते कुठून टाकायचं पहा, इथं वरती आपल्याला प्लस बटन दिसते, त्याला इन्सर्ट असं म्हटलेलं आहे, त्याला मी क्लिक करतो आहे. याच्यामधून आपण कमेंट, टेक्स्ट, इमेज, शेप, लाईन, टेबल असे विविध प्रकार याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो. इमेजला क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये आपण गॅलरीमधली एखादी इमेज त्याच्यामध्ये टाकू शकतो अशा प्रकारे. तर आपल्याला जसं पाहिजे त्याप्रमाणे आपण इथं करून घ्यायचं आहे. झाल्यानंतर इथं मी बॅक ॲरोला क्लिक करते. आता मला काय करायचं आहे की मला दुसरी स्लाईड या ठिकाणी घ्यायची आहे. आपल्याला डाव्या कोपऱ्यात जे चौकोनी विंडो आहे त्यामध्ये प्लस दिसते, त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर काय होईल, आपल्यासमोर स्लाईडचे बरेचसे ऑप्शन आपल्यासमोर आलेले आहेत. त्यापैकी मी इथं ब्लँकला क्लिक करतो आहे, म्हणजे मला मोकळी स्लाईड पाहिजे आहे. जर तुम्हाला त्यामध्ये वेगवेगळे प्रकार जर वापरायचे असेल तर तुम्ही ते वापरून पाहू शकता. ब्लँक स्लाईड घेतलेली आहे, ती आपल्यासमोर ओपन झालेली आहे. आता आपल्यासमोर स्क्रीनवर जी स्लाईड दिसते ती कोणती आहे हे कसं ओळखायचं, तर आपल्याला डाव्या बाजूला ज्या स्लाईड दिसतात बघा, आता एक आणि दोन ह्या दोन स्लाईड आहेत. एक नंबरची स्लाईड सिलेक्ट केली तर त्याला थोडासा वेगळा रंग त्या ठिकाणी प्राप्त होते आणि त्याचं जे काय आहे डिटेल्स ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. दोन नंबरची सिलेक्ट केली तर आपल्याला इथं ब्लँक दिसते आपण, कारण त्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही. आता मी याच्यामध्ये इमेज ॲड करणार आहे. मी प्लसला क्लिक करतो आहे. प्लसला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इमेज, इमेज नंतर फ्रॉम फोटोज किंवा फ्रॉम कॅमेरा, म्हणजे तुम्ही तिथं कॅमेरानं इमेज कॅप्चर करून देखील ॲड करू शकता, किंवा तुम्ही जर अगोदर काढलेली असेल तर ती फ्रॉम फोटोजमधून आपल्याला शोधावी लागेल. फ्रॉम फोटोजमधून गेल्यानंतर आपल्याला इथं डाव्या बाजूला रिसेंट, आपण जर रिसेंटली इमेजेस घेतले असतील तर त्या इथं मिळतील. यातली मी प्राण्यांचे इमेजेस घेऊन ठेवलेले आहेत, त्यातली मी पहिली ही इमेज या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे. आता इमेज आपल्यासमोर आलेली आहे. आता आपण जर पाहिलं तर ती फुल स्क्रीन नाही किंवा त्या पूर्ण स्क्रीनवरती नाही, तर ते आपण पूर्ण स्क्रीनवर देखील घेऊ शकतो किंवा आपल्याला पाहिजे तेवढ्या पोर्शनमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आपल्याला कमी करायचे असेल तर आपण कमी करू शकतो, आपल्याला वाढवायचे असेल तर आपण अगदी पूर्ण स्क्रीनवरती ठेवू शकतो. आता इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये स्क्रीन मोकळी आहे, आपण तिकडेही वाढवू शकतो. अशा प्रकारे आपल्या पहिल्या स्लाईडवर चित्राचं चित्र घेतलेलं आहे. मी थोडंसं खालच्या बाजूनं थोडं वर घेतो आहे, कारण बॅकग्राऊंड मला बॉर्डर जी आहे तिची सर्व बाजूने एकसारखी दिसावी यासाठी. आता माझं चित्र जे आहे परफेक्ट त्या स्लाईडवरती मॅच झालेलं आहे. आता मला ह्याच्यावर काय करायचं आहे, आणखी मला याला टेक्स्ट इथं मला द्यायचं आहे. मी टेक्स्टला क्लिक करतो आहे. त्यानंतर आपल्याला समोर टेक्स्ट बॉक्स ओपन होईल, तिथं लिहायचं आहे काय लिहायचं आहे ते. मराठी पाहिजे असेल तर मराठी फॉन्ट सिलेक्ट करून त्याला चित्ता असं मी नाव देतो आणि बरोबरला क्लिक करतो. आता याचे सेटिंग्ज आपले सगळे खाली आहेत. त्याला कुठल्या फॉन्टमध्ये आपल्याला पाहिजे, मी फॉन्ट सिलेक्ट करतो अगोदर. मी फॉन्ट साईज या ठिकाणी वाढवतो आहे. मग आपल्याला जेवढा हवा आहे आपल्या आपल्या स्लाईडनुसार त्याचं नाव जे आहे ते केवढं पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण काय करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. झाल्यानंतर इथं बरोबरला क्लिक केलं. आता आपल्याला ते जर नाव मूव करायचं असेल तर आपण ते पकडून मूव करू शकतो. मी पकडले आणि त्याला मूव केलं, म्हणजे आपण त्याला आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण हलवू शकतो. हा जो नको असलेला भाग आहे तो मी या ठिकाणी कमी केलेला आहे. मला हे उजव्या कोपऱ्यामध्ये घ्यायचं आहे तर मी इकडं उजव्या कोपऱ्यामध्ये आणलं. आता मला त्याला बोल्ड करायचं असेल तर बोल्ड केलं, इटालिक पाहिजे असेल तर इटालिक केलं. त्याला रंग जो आहे तो मला द्यायचा आहे येलो, त्याला येलो रंग दिलेला आहे. परंतु येलो बॅकग्राऊंड देखील तसंच आहे, मी थोडासा चेंज करतो आहे.
स्काय ब्लू कलर देतो मी त्याला. अशा प्रकारे माझी पहिली स्लाइड जी आहे ती तयार झालेली आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये आपण अजून आपला जर टेक्स्ट ॲड करायचा असेल तर आपण प्लसला क्लिक करू शकतो आणि प्लसला क्लिक करून पुन्हा या गोष्टी सर्व आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. परंतु मी ठीक आहे, मी एकच नाव देतो, तुम्ही इंग्रजीमध्ये सुद्धा त्याला नाव देऊ शकता. त्याची काही थोडक्यात माहिती आपण एखादं वाक्य त्याच्याविषयी असेल तर आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आपल्याला पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये या गोष्टी ॲड करू शकतो. प्लसला क्लिक करतो आहे. आता मी आणखी एक स्लाइड घेतो आहे ब्लँक. पुन्हा तीच पद्धत, प्लस इमेज फ्रॉम फोटोज. उंटाची इमेज मी या ठिकाणी घेतो आहे, सिलेक्ट केली आणि ती स्क्रीनवरती आलेली आहे. पुन्हा फुल स्क्रीन करण्यासाठी मी त्याला ड्रॅग करतो आहे आणि माझी इमेज जी आहे ती सर्व बाजूंनी एकसारखी बॉर्डर ठेवून ती आपल्या समोर आलेली आहे आणि ती स्लाइडला व्यवस्थित बसलेली आहे. आपण जर तिला क्लिक केलं त्याचे सगळे ऑप्शन्स आणखी काय आहेत ते आपल्यासमोर खाली या ठिकाणी ओपन होत आहेत. ते ऑप्शन्स ओपन झाल्यानंतर आपण त्याच्यापैकी पाहिजे ते ऑप्शन या ठिकाणी वापरू शकतो. आता मला नको आहे, मी काही त्यामध्ये बदल करत नाही. प्लसला क्लिक करतो. टेक्स्ट उंट हा शब्द मी या ठिकाणी लिहितो आहे. बरोबरला क्लिक केलं. उंट हा शब्द कोपऱ्यामध्ये आपल्याला छोट्याशा फॉन्टमध्ये दिसतोय, तो मला फॉन्ट वाढवायचा आहे. तो वाढवून मी या ठिकाणी सिलेक्ट केला 96 देखील कमी वाटतोय मला. मग मी काय करतोय, पुन्हा या ठिकाणी क्लिक करतोय आणि इथं वाढवण्याची जी जागा आहे त्या ठिकाणी वाढवतोय. बरोबरला क्लिक केलं, बोल्ड केलं, इटालिक केलं. त्याचा रंग जो आहे तो मी लाल घेतलेला आहे. बरोबरला क्लिक केलं. त्याची अलाइनमेंट आपण इथं लेफ्ट साईडला आहे त्याला मिडलला घेऊ शकतो, त्याला राईट साईडला घेऊ शकतो. मी जो हा बॉक्स आहे तो ड्रॅग करून खाली घेतलेला आहे उंट. आता आपली जी दुसरी काय झाली, तयार झाली. आता आपल्याला अशा प्रकारे आपण आपल्याला हव्या तेवढ्या स्लाइड आपण ॲड करत जाऊ शकतो. आता आणखी एक स्लाइड मी घेतो ब्लँक. या ब्लँक याच्यावरती आपण प्लसमध्ये गेल्यानंतर शेप्ससुद्धा घेऊ शकतो. मला समजा स्क्वेअर घ्यायचं आहे, स्क्वेअरला क्लिक केलं. या ठिकाणी आपल्याला हव्या तेवढ्या साईजमध्ये आपण तो घेऊ शकतो. आणखी प्लस केलं, शेप सर्कल. मी या ठिकाणी सर्कल देखील घेतलेला आहे. त्यानंतर मी प्लसला क्लिक करतो आहे. शेप्स याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे शेप्स आहेत, आपण ते सर्व ट्राय करू शकतो. मला सूर्याचं चित्र घ्यायचं आहे, मी सूर्याचं चित्र देखील घेऊ शकतो या ठिकाणी. त्याला मी साईडला इथं घेतो आहे. आता मला काय करायचं आहे, यांना रंग द्यायचा आहे. त्याच्यामध्ये फिल कलरमधून त्याच्यामध्ये आपण रंग भरू शकतो. फिल कलर फिल कलर ओके. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये रंग भरू शकतो. इथून आपण त्याला शॅडो ॲप्लाय करू शकतो, शॅडोचा कलर सिलेक्ट करू शकतो. बघा मित्रांनो, इथं काय करायचं आपल्याला की ह्याचे सर्व ऑप्शन्स आहेत ते आपल्याला वापरून पाहायचे आहेत आणि वापरून पाहिल्यानंतर काय होईल, आपली जी PPT आहे अगदी मोबाईलवर देखील आपण अतिशय चांगल्या प्रकारची PPT तयार करू शकतो. आता आपल्याला हे जे प्रेझेंटेशन आहे ते सेव्ह करायचं आहे. मी 3 क्लिक करतो आहे. शेअर अँड एक्सपोर्ट, सेव्ह ॲज, म्हणजे आपल्याला ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह ॲजमध्ये PowerPoint, PDF, ओपन डॉक्युमेंट फॉर्मॅट, प्लेन टेक्स्ट आपल्याला इथं PowerPointला क्लिक करायचं आहे. ओके ओके क्लिक केल्यानंतर काय होईल, आपलं जे PowerPoint प्रेझेंटेशन जे आहे ते या ठिकाणी सेव्ह होत आहे. बॅक जातो आहे, बॅक. बघा या ठिकाणी मला आत्ताच आपण तयार केलेलं जे आहे ते प्रेझेंटेशन या ठिकाणी पाहायला मिळते. मी ते ओपन करतो.
ओपन केल्यानंतर इथं मला पहिली स्लाइड, दुसरी स्लाइड, तिसरी स्लाइड आणि आपण चौथी स्लाइड घेतली होती. पहिल्या स्लाइडला क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी प्ले बटन जे आहे त्याला क्लिक केल्यानंतर काय होईल, ऑन दिस डिवाइस आपल्यासमोर ते फुल स्क्रीन ओपन होते. नेम्स ऑफ ॲनिमल्स, चित्ता, उंट, सिंह आणि हे आपण शेप घेतले होते. अशा प्रकारे आपलं इथं प्रेझेंटेशन काय होईल, प्ले होईल. मी बॅक जातो आहे, बॅक बॅक. अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करू शकतो, आपल्या मोबाईलमध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं प्रेझेंटेशन्स जे आहेत ते तयार करू शकतो. आता आपण PPT-पासून व्हिडिओ कसा तयार करायचा हे काल पाहिलेलंच आहे. फक्त त्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःही असेल असा व्हिडिओ कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम आपल्याला आपलं AZ स्क्रीन रेकॉर्डर ॲप सुरू करायचं आहे. मी ते सुरू केलेलंच आहे. मी या ठिकाणी AZ सेटिंगमध्ये जातो आहे. AZ सेटिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी मला कॅमेरा हा जो ऑप्शन आहे तो ऑन करायचा आहे. कॅमेरा हा ऑप्शन ऑन केल्याबरोबर माझा सेल्फी कॅमेरा या ठिकाणी ओपन झालेला आहे. मी तो थोडासा कमी करतो आहे, मला हव्या त्या ठिकाणी आणि हवा तेवढा मी तो घेतलेला आहे. आता मी इथून बाहेर पडतो आहे आणि स्लाइड्समध्ये जाऊन PPT प्रेझेंटेशन आपण जे तयार केलं नेम्स ऑफ ॲनिमल्स ते ओपन करतो आहे. नेम्स ऑफ ॲनिमल्स हे PPT प्रेझेंटेशन मी प्ले करतो आहे. प्ले केल्यानंतर आपणासमोर ते फुल स्क्रीन प्ले झालेलं आहे. आता मी माझी इमेज जी आहे ती मला थोडीशी या ठिकाणी कमी करावी लागते. मी ती कमी करतो आहे. आपण इथं बॅक कॅमेरा देखील घेऊ शकतो किंवा फ्रंट कॅमेरा घेतलेला आहे मी. आता माझी इमेज जी आहे ती थोडी मी अजून कोपऱ्यामध्ये सरकवतो. येस, आता आपणासमोर पहिली स्लाइड ओपन झालेली आहे. नेम्स ऑफ ॲनिमल्स, चित्ता, उंट, सिंह. आता इथं काय झालं, इथं झाली आपली गडबड. आपण काय केलं की आपण डाव्या कोपऱ्यामध्ये येणार आहे म्हटल्यानंतर आपल्याला ते सिंह हे नाव जे आहे ते आपल्याला थोडं दुसरीकडे घ्यायला पाहिजे होतं. मित्रांनो एक लक्षात घ्या की मुद्दामून मग अशी मी ते नाव उजव्या कोपऱ्यातून पुन्हा डाव्या कोपऱ्यामध्ये घेतलं, कारण तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आपण PPT-मध्ये जर येणार असेल, आपला व्हिडिओ जर PPT-मध्ये येणार असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या व्हिडिओसाठी आपल्याला जागा ठेवून आपली PPT तयार करायची आहे. हे जर आपण केलं तर आपण आपली इमेज त्या कोपऱ्यामध्ये किंवा जिथं आपण सेट करणार आहोत तिथं व्यवस्थित बसेल आणि उर्वरित जो भाग आहे तो स्लाइडवरती पूर्णपणे दिसेल. आता मी थोडंसं इथून मी माझी इमेज हलवतो आणि वर घेतो. सिंह आणि हे जे आहेत ते आपण आकार पाहतो आहे. हा आहे तो गोलाकार आहे, हा जो आहे तो चौरस आणि हा जो आहे तो सूर्यासारखा आकार आहे. अशा प्रकारे आज आपण प्राण्यांची आणि आकारांची माहिती घेतली. धन्यवाद. आणि आपण हा व्हिडिओ काय करायचा आहे, स्टॉप करायचा आहे. मी स्टॉप करतो आहे. अशा प्रकारे आज आपण मोबाईलचाच वापर करून PPT कशी तयार करता येईल हे पाहिलं. त्याचबरोबर PPT-चा व्हिडिओ तयार करत असताना आपली स्वतःची इमेज किंवा स्वतःचा व्हिडिओ त्यामध्ये कसा ॲड करायचा आणि तो ॲड करून व्हिडिओ कसा रेकॉर्ड करायचा या दोन बाबी आपण पाहिलेल्या आहेत. निश्चितच कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र आता PPT-पासून व्हिडिओ तयार करण्याची पद्धत आपणास अवगत झालेली असेल. आशा करतो की आपण सर्वजण त्याप्रमाणे सांगितलेल्या सर्व सूचना
लक्षात घेऊन एक छान PPT पासून व्हिडिओ तयार कराल आणि तो व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती पोस्ट कराल। चला तर मग पुन्हा भेटूयात उद्या सकाळी 10 वाजता एका नव्या विषयावरती। तोपर्यंत बाय बाय।